नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण आरोग्य भरती संबंधी महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की नवजात बालकाला हायपोथर्मिया टाळण्यासाठी प्रसूती कक्षात वॉर्मर कधी सुरू करावे. तर बघा, नवजात बालकात हायपोथर्मिया टाळण्यासाठी प्रसूती कक्षात वॉर्मर हे प्रसूतीच्या अर्धा तास आधी सुरू करावे, लक्षात ठेवा. ऑप्शन ए इथे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा, कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या सर्वात जास्त आहे. तर बघा, सर्वात जास्त विधानसभेतील सभासदांची संख्या आहे ही उत्तर प्रदेशमधील, ऑप्शन डी, 403 आहे. आणि महाराष्ट्रातील विधानसभेतील सभासदांची संख्या विचारली तर 288 आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न, गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे काय. हा जो आशा आहे त्याचा एक फुल फॉर्म आहे, त्या आशाचा फुल फॉर्म आहे ऑप्शन डी, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. लिहून घ्या, ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असं याचा फुल फॉर्म आहे. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते. सांगा बघू, कोणत्या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते. तर बघा, ऑप्शन डी रेबीज, ऑप्शन डी रेबीज या आजारात रुग्णाला पाण्याची भीती वाटते. पाचवा प्रश्न आहे, टीटीचे इंजेक्शन कोणत्या मार्फे दिले जाते. टीटी म्हणजे टेटनस टॉक्साइड चे इंजेक्शन हे पोटावरील स्नायूमध्ये दिले जाते, ऑप्शन डी उत्तर आहे इथे. पुढचा सहावा प्रश्न आहे, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे, तर बघा, व्हिटॅमिन सी जे की लिंब, संत्र, स्ट्रॉबेरी किंवा पपईमधून व्हिटॅमिन सी मिळतं, आणि व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी ऑप्शन सी हा विकार होतो. पुढचा प्रश्न आहे सातवा, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. एच्या, तर बघा, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो, लक्षात ठेवा, ऑप्शन ए. आणि व्हिटॅमिन ए कुठून भेटतो, तर अंडी, दूध, दही, चीज याच्यातून व्हिटॅमिन ए मिळतो. आणि व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो. आठवा प्रश्न बघा काय दिलंय, चिकनगुनिया या आजाराचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो. चिकनगुनिया, तर बघा, चिकनगुनिया या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ती, बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, एडिस इजिप्ती या डासामार्फत होतो, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाआधी बघा, प्रहार राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 टेस्ट सिरीज पेपर 2 सीसॅटचा पेपर होणार आहे 12 तारखेला सकाळी 10 वाजता, जो की फ्री, अगदी मोफत ही टेस्ट असणार आहे. आणि या टेस्टमध्ये जर तुम्ही टॉप 3 राहिला तर तुम्हाला चांगलं गिफ्ट व्हाउचर भेटणार आहे अन अकॅडमीकडून. दुसरी बघा टेस्ट होणार आहे तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज 2, जी की 12 तारखेला 12 वाजता आहे. ही टेस्ट सुद्धा फ्रीमध्ये आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. सोबत आपला कुपन कोड वापरा SM22, तुम्ही फ्रीमध्ये एनरॉल करू शकता या टेस्ट सिरीजला. आणि बघा, याच्यामध्ये जर तुम्ही टॉप 20 राहिलात तर तुम्हाला चांगलं अन अकॅडमीचं स्कॉलरशिप भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच अकॅडमीच्या सुजिता मॅम या देखील फ्रीमध्ये अगदी मोफत अन अकॅडमीवर क्लासेस घेतात. तर मॅमचे क्लासेस बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. सोबत SM22 हा आपला कुपन कोड वापरा, तुम्ही फ्रीमध्ये सर्व मॅमचे क्लासेस बघू शकता. आता वळूया आपल्या 9 प्रश्नाकडे. जिल्हा रुग्णालये टिंबटिंबामार्फत चालवली जातात. जिल्हा रुग्णालये, तर बघा, जिल्हा रुग्णालये ही राज्य शासनामार्फत चालवली जातात, ऑप्शन बी उत्तर आहे इथे. 10 प्रश्न आहे, टणक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता. टणक, तर बघा, टणकला विरुद्ध अर्थी शब्द येईल ठिसूळ, ऑप्शन सी उत्तर येईल इथे, लक्षात ठेवा, ऑप्शन सी उत्तर येईल. 11 प्रश्न बघा काय दिलंय, खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू अशी संज्ञा नाही. हेलियम, हायड्रोजन, ऑर्गॉन आणि नियॉन. तर बघा, ऑप्शन बी, हायड्रोजनला निष्क्रिय वायू अशी संज्ञा नाही आहे. आणि हेलियम, ऑर्गॉन आणि नियॉन हे रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात, हा लक्षात ठेवा, हायड्रोजन रासायनिक प्रक्रियेत भाग घेत नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, रासायनिक अभिक्रियेचा वेग टिंबटिंबमुळे वाढतो. तर बघा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा उत्प्रेरकामुळे वाढतो, ऑप्शन सी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे 13, गाव पातळीवर पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया कोणत्या यंत्रणेमार्फत राबवली जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गाव पातळीवर पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया ही ऑप्शन ए, ग्रामपंचायत या यंत्रणेमार्फत राबवली जाते. पुढचा प्रश्न आहे 14, कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो. कोणत्या रोगाचा प्रसार, कावीळ, विषमज्वर, अतिसार की वरील सर्व. तर बघा, या सगळ्याच रोगांचा प्रसार हा पाणीमार्फत होतो, म्हणून ऑप्शन डी इथे उत्तर येईल, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 15,
2014 साली स्वच्छते विषयक कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? 2014 ला, तर बघा 2014 ला स्वच्छ भारत मिशन, लक्षात ठेवा, ऑप्शन बी लिहून घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. 2014 साली स्वच्छ भारत मिशन हे स्वच्छते विषयक कार्यक्रम सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? सांगा बघू, मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? तर बघा ऑप्शन सी, एकूण 5000 एवढी रक्कम मिळते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 17वा, टिंबटिंब या रोगात पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ होते. तर बघा, कर्करोग, ज्याला इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हटलं जातं, तर या रोगामध्ये पेशींची अनियंत्रित किंवा असामान्य वाढ होते. 18वा प्रश्न आहे, भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात होते? तर बघा, भारतामधील उत्तर भागात, लक्षात ठेवा, ऑप्शन ए, उत्तर भागामध्ये गव्हाचे पीक हे मोठ्या प्रमाणात होते. पुढचा प्रश्न आहे 19वा, कोणता संत महाराष्ट्रातील नाही? या चारपैकी कोणता असा संत आहे जो की महाराष्ट्रातील नाही आहे? तर बघा ऑप्शन बी, संत चक्रधर स्वामी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता, लक्षात ठेवा. ऑप्शन बी उत्तर येते की संत चक्रधर स्वामी हा महाराष्ट्रातील नाही आहे. 20वा प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणता वायूचा उपयोग करतात? बघा, अतिशय महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साइड या वायूचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न आहे 21वा, शरीरात रक्त पुरवठा टिंबटिंब या अवयवामुळे होतो. तर बघा, शरीरामध्ये रक्त पुरवठा हा ऑप्शन डी हृदय, ऑप्शन डी हृदयामार्फत होतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 22वा, छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होता? तर बघा, शिवाजी महाराज यांच्या राज्यात गडाचा कारभार हे किल्लेदार सांभाळत होते, ऑप्शन सी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे 23वा, फाउंड या शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थाचा शब्द निवडा. फाउंडला मराठीमध्ये काय म्हटलं जाईल? तर ऑप्शन बी सापडला, ऑप्शन बी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे 24वा प्रश्न, जन्मल्यानंतर बाळ रडत नसल्यास सक्षण करताना कोणत्या पद्धतीने करावे? सांगा बघू, बाळ रडत नसेल तर सक्षण करताना हे प्रथम तोंडातून व नंतर नाकातून करावे, ऑप्शन बी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे 25वा, निव्वळ स्तनपान किती कालावधीपर्यंत सुरू ठेवावे? तर बघा, बाळ जन्मल्यापासून निव्वळ स्तनपान हे 6 महिन्यांपर्यंत सुरू ठेवावे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? जीवनसत्व ड जे की कोवळ्या उन्हातून मिळते, जीवनसत्व ड जे की न मिळाल्यास दंतक्षय, ऑप्शन सी हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, उंदीर चावल्याने कोणता आजार होतो? बघा, महत्वाचा प्रश्न आहे उंदीर चावल्याने. तर बघा, उंदीर चावल्याने रॅट बाईट फीवर, RBF, रॅट बाईट फीवर हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे 28वा, विषमज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? विषमज्वर, तर बघा, विषमज्वर हा आजार सॅल्मोनेला टायफी, ऑप्शन ए, सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होता विषमज्वर हा आजार. पुढचा प्रश्न आहे 29वा, डांग्या खोकल्यासाठी कोणती लस टोचली जाते? डांग्या खोकल्यासाठी, तर बघा, डांग्या खोकला घटसर्प आणि धनुर्वातासाठी त्रिगुणी, ऑप्शन ए, ही लस टोचली जाते, लक्षात ठेवा. पुढचा शेवटचा 30वा प्रश्न आहे, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये व्यक्तींना टिंबटिंबापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये, तर बघा, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये व्यक्तींना धूम्रपान व तंबाखूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तर बघा, महत्त्वाचे 30 प्रश्न बघितले आपण आरोग्य भरती संबंधी. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स रेग्युलरली भेटत राहतील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.